कर्मवीरांना गोरगरीब आदिवासी मुलांविषयी प्रचंड तळमळ होती. त्या तळमळीतूनच त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांचा हा वारसा आत्ताच्या नव्या पिढीने जपावा असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी रामशेठ ठाकूर होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना कर्मवीर पुरस्कार तर डॉक्टर स्मिता कोल्हे यांना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25,000 रुपये मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अण्णांचा जो वारसा आपला आहे विचारांची धारा, ती विचारधारा आताच्या जगामध्ये ह्यांनी सुद्धा अंमलात आणलेली आहे, तसं चाललेलं आहे. अण्णांचं काम, त्यांनी मेडिकल क्षेत्रात काम केलं, अण्णांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं, पण ही विचारधारा फार अतिशय महत्वाची. त्यांनी सांगितलं की मेडिकल क्षेत्रात आम्ही काम करतो, पण त्यांचं डोळ्यासमोर मात्र आहेत ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं जे काम आहे ते अण्णांनी पुढे नेलं आणि अण्णांच्या नंतरचं काम हे सुद्धा करत आहे. आपल्याला अण्णांचं जीवनचरित्र सगळंच माहीत आहे. नायक मॅडमने आपल्याला थोडक्यात पण लहानपणापासून त्याच्यामध्ये ती माहिती आपल्याला जीवनचरित्र सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काम आहे आपण आयुष्यात जपतोय. मी सुद्धा रेपशिक्षणच्या कमवाशिका योजनेमध्ये हायस्कूल कॉलेज सगळं शिकलो आणि त्याच्यानंतर जाऊन शिक्षक आणि मग उद्योजक झालो. ही कामं आपण जी करतो उद्योजक झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला शिक्षण क्षेत्रात काम करायला लागलो. शाळा कॉलेज वगैरे आपण मोखाड्याला जाऊन आपल्या माझ्या नावाचं रामशेठ ठाकूर कॉलेज काढलं. आपण मोखाडा आपलं जिथं आदिवासी मुलांचा भाग आहे तिथं आपण कॉलेज काढलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला गेलं तर शेवटी तो वारसा पुढे जपणं महत्वाचं आहे. अण्णांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर अण्णांनी ज्या पद्धतीने काम केलं जो वारसा त्यांचा जो आहे तो आपण पुढे न्यायला पाहिजे आहे आणि खरं तर त्यांचेच हे वारस आहेत. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही फार मोठं काम आयुष्यात केलेलं आहे, त्याच्यामुळं अगदी मनामध्ये कसलाय किमतू न ठेवताना आम्ही शहरात वागलो, नागपुरात वागलो, हे सोडून मेलघडत जाऊन काम करणं ही काही लहान गोष्ट नाही. आपण सर्वांनी तो वारसा आपणही जपलं पाहिजे करेल. यावेळी डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्था करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कर्मवीरांनी तत्कालीन काळात घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. डॉक्टर स्मिता कोल्हे यांनीही आपल्या मनोगतात मेळघाटातील आदिवासी समाजासाठी केलेले कार्य आणि आपला जीवन प्रवास विविध प्रसंगातून उलगडून सांगितला. यावेळी KBP कॉलेजचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू अंशुमन झिंगरन यांनी गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 25,000 रुपये सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभदा, मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले, डॉक्टर आबासाहेब सर्वदे, प्राध्यापक माया कळविटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.